1.5 कोटी रुपये बक्षिसांच्या 5 दिवस चाललेल्या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची सांगता काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमधील चिखली येथे झाली. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे पहिले आणि दुसरे माजी महापौर अनुक्रमे नितीन काळजे आणि राहुल जाधव यांनी या शर्यतीचं आयोजन केलं होतं. मात्र भाजप आमदारांनी आयोजित केलेल्या या शर्यतीमध्ये लाखो रुपयांच्या मोठ्या बक्षिसांची लयलूट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव रामनाथ वारिंगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि पक्षाच्या मावळातील इतर पदाधिकाऱ्यांच्या बैलगाड्यांनी केली. आमदार सुनील शेळके यांचा गाडा 12 लाख रुपयांची बोलेरो जीप बक्षीस असलेल्या दुसऱ्या नंबरात बसला, त्यामुळे त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. त्यांनी आमदार शेळके यांना खांद्यावर उचलून घेत बैलगाडा घाटातच त्यांची जंगी मिरवणूक काल काढली. भाजपच्या घाटात हा राष्ट्रवादीचा जलवा असला तरी राजकारणापलीकडे जाऊन मी त्याकडे पाहतो अशी संयमी आणि बैलगाडा मालकाला शोभणारी राजकारणविरहित प्रतिक्रिया आमदार शेळकेंनी दिली आहे.